राहुरी पारनेर आणि नगर तालुक्याच्या 23 गावांमधील जमीन केके रेंजच्या सर्वासाठी संपादित केली जाणार नसल्याचं ऊर्जा नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलं. राहुरीमधील तहसील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये नामदार तनपुरे बोलत होते. दर 5 वर्षांनी आमचे नोटिफिकेशन निघते, तसे नोटिफिकेशन 2021 साली निघेल, पण ते जमीन संपादित करण्यासाठी नसेल. या संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने केलेल्या खुलाशामुळे या 3 तालुक्यांमधील जनतेच्या मनातील संभ्रमावस्था दूर झाली आहे. या निर्णयाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे तिन्ही गावातील जनतेच्या वतीनं आभार मानतो, असं पत्रकार परिषदेमध्ये नामदार तनपुरे यांनी सांगितलं. या भागात रेड झोन असला तरी शेतकरी वर्गास कोणतीही अडचण येणार नाही, पण उद्योग व्यवसायास अडचण असल्याचं सांगत आपण त्याबाबत प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं. पारनेर तालुक्यातील 23 गावांना अफेक्ट करणारा हा केके रेंजचा एक मुद्दा गेल्या काही दिवसापासून चर्चेमध्ये होता आणि या गावामधील काही जमीन हे केंद्र सरकारच्या संरक्षण खात्यामार्फत ॲक्विजिशन त्या जमिनीचं केलं जाणार अशा प्रकारची मोठी संभ्रमावस्था या गावातल्या ग्रामस्थांमध्ये होती. या संदर्भात आदरणीय खासदार पवार साहेबांनी राजनाथ सिंग साहेबांची गृहमंत्र्यांची देखील भेट घेतली होती आणि ही शेतकऱ्यांची अशी अशी संभ्रमावस्था आहे आणि ही जमीन शेतकऱ्यांची आपण ॲक्विजिशन करू नये अशी विनंती आदरणीय पवार साहेबांनी केली होती. आपल्या भागाचे खासदार डॉक्टर सुजय विखे हे देखील राजनाथ सिंहांना भेटले होते आणि पवारसाहेबांची मोठी जवळपास तासभर मीटिंग त्या ठिकाणी चालली. मी स्वतः कोविड पॉझिटिव्ह असल्याकारणानं जरी त्या मीटिंगला जाऊ शकलो नाही, तरी माझे सहकारी विधानसभेतले सहकारी निलेश लंके हे त्या बैठकीला उपस्थित होते आणि सर्व परिस्थिती पवारसाहेबांनी गृहमंत्र्यांच्या कानावर त्या ठिकाणी घातली की कसा आता पूर्वी हा भाग जेव्हा धरणाच्या अगोदर हा जिरायती भाग होता आणि नंतर हा भाग कालांतराने कसा कसा बदलत गेला, सुपीक बागायती झाला, शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं पाणी आणलं आणि भाग हा भाग सुपीक केला, मोठे कष्ट या ठिकाणी शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत. काही शेतकऱ्यांचं एकदा धरणामध्ये पुनर्वसन झालेलं आणि आता कुठं पिढी सुधारते तर पुन्हा पुनर्वसनाला त्यांना सामोरं जाईल अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या बाबी आदरणीय साहेबांनी गृहमंत्री साहेबांच्या निदर्शनास त्या ठिकाणी आणून दिल्या आणि आता 8 तारखेला संरक्षण खात्याचे इथले नगरचे अधिकारी कर्नल श्री जी आर कानन यांनी इथं नगरला माहिती दिली की अधिकृत त्यांनी माहिती दिलेली आहे की कुठल्याही प्रकारचं ॲक्विजिशन करण्याचं संरक्षण खात्याचा प्रस्ताव नाही. हे जे काय दर 5 वर्षांनी सरावाच्यासाठी जे काय नोटिफिकेशन निघतं त्याच प्रकारचं नोटिफिकेशन निघणार आहे, त्यामध्ये कुठेही नवीन भाग त्यांना ॲक्विजिशन करायचं असं कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव नाही असं त्यांनी स्पष्ट केलं असल्या कारणानं या भागातल्या लोकांच्या मनामध्ये जो संभ्रम होता तो संभ्रम या ठिकाणी मोठा आता दूर झालेला आहे आणि जी टांगती तलवार त्यांच्या डोक्यावरती होती ती आता या निमित्तानं आता ही टांगती तलवार राहिलेली नाही आणि म्हणून एक या सर्व 3ही तालुक्यातल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी आदरणीय पवारसाहेबांचे याबद्दल शिष्टाई केल्याबद्दल मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि लोकांच्या मनामधला जो काही संभ्रम आहे तो या निमित्तानं आता दूर झालेला आहे. याप्रसंगी तहसीलदार फसेद्दीन शेख, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, नायब तहसीलदार गणेश तळेकर हजर होते. न्यूज रिपोर्टर गोविंद फुंगे, एस 9 मीडिया, राहुरी.